तर मुलांनो, उद्या येताना जो तुम्हाला विषय आवडेल त्या विषयावर भाषण पाठ करून या. सर माझा आवडता कुत्रा या विषयावर भाषण केलं तर चालतंय काय? हो चालतंय की. सर माझा आवडता पक्षी कावळा या विषयावर भाषण केलं तर चालतंय का? अरे कावळा तुझा भाऊकीदारच, तू कावळ्यावर भाषण करणार? कावळ्या सर मोर्चा राहणार का इथे चाललंय काय? तुम्ही बोलताय काय? कावळ्यावर भाषण करू का नको सांगा तेवढं. चिडलास की बाळा? बर कर कर कावळ्यावर भाषण तू कर. सर पाणी म्हणजे जीवन या विषयावर भाषण केलं चालतंय का? चालतंय की. तुम्हाला पाहिजे त्या विषयावर भाषण पाठ करून या, पण उद्या सकाळी इथं येऊन सगळ्यांच्या समोर भाषण करून जावायचं. सर उद्या किती वाजता यायचं शाळेला? उद्या सकाळी 9 वाजता यायचं. आज जरा लवकर सुटतोय, भाषण पाठ करून सगळ्यांनी यायचं. जाऊ घरी. आज लवकर घरला निघालाय, काय विशेष? सरांनी भाषण पाठ करायला लावली. कुठल्या विषयावर भाषण करणार आहेस तू? माझा आवडता पक्षी कावळा. कावळा? अरे हे तरी एकदम सोपा विषय आहे. होय दादा, मग मला सांग की कावळ्याबद्दल भाषण. बर बर सांगतो सांगतो. मी सांगतोय तसंच भाषण करायचं शाळेत. तुझा पहिला नंबर येतोय. बर बर सांग. बघ, कावळा हा एक गरीब पक्षी आहे. त्याच्याकडे चंदन लेप आणि पाऊंड पावडर लावाय पैसे नसल्यामुळं तो काळा झाला काळा झाला. बर. कावळा हा एक आळशी पक्षी आहे. त्याचं घर शेणाच असतं या, आणि पावसाळ्यात ती वाहून गेल्यावर चिमणीच्या घरात राहायला जातो कावळा. कावळ्याचं एकदम भारी काम असतं या. एखादा माणूस मेला की त्याच्या मातीला निवड शिवायला कावळ्याला बोलवतात. मग कावळा काव 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 करत निवड शिवायला जातो. भयानक चैनी असत्या, बिस्किट बिस्किट खायला मिळतात कावळ्याला. बर बर पुढे सांग. सांगतो, पण जर आधी मध्ये कावळ्यानं कॅव 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 करून माणसाने त्रास दिला तर माणसं कावळ्याला दगड मारते. ती असं भाषण कर शाळेत. तुझा पहिला नंबर येतो. एक नंबर वाय बघा सांगितलं. माझं तर सगळं टेन्शनच गेली. विचारलं जा मला पण सांग की बैलाबद्दल भाषण. सांगतो की त्यात काय अवघड आहे. बैल हा श्रीमंत घरातला आहे. त्याच्या बाकडे रगड पैसा, त्यामुळे तो तोंडाला चंदन लेप पावडर बिवडर लावून पांढरा खड झालाय. बैलाला रोज 4-4 एकर जमीन नांगरायला लागती ती. बर पुढे सांग. परवा आमच्या बैलाने बैलाच्या शर्यतीत स्वतः पळून पहिला नंबर काढला. एक नंबर भाषण सांगितलं. विचार दादा. हा जा असच म्हण. पहिला नंबर तुझा येतोय बघ कावळ्या. आपला आपला येते नंबर बैलाचा. पहिला कावळ्याचा जावा. नमस्ते नमस्ते नमस्ते. बसा खाली. बर मला सांगा कोण कोण भाषण पाठ करून आलंय, तिने हात वर करा. अरे वा वा वा, सगळ्यांनी भाषण पाठ केले की. थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात करूया आपण. आ मागते सर, थोड्या वेळ काय पंचायतला मुहूर्त आहे, मी लवकर चालू करा. अरे शिंद्या, 10 मिनिटात वाकडे सर येतील, त्याला भाषणाला सुरुवात करूया. आता वाकडे जर सवन चालायला लागलं भाषणाला सुरुवात करतील काय कोण असतो. अरे गोडशिया, काय किरकिर लावल्यास? तोंड बंद करू का बस. बर मुलांनो, आपले मुख्याध्यापक सर आले ती, त्यांच्याबरोबर तुम्ही पाठ करून भाषण आलाय ना ते म्हणून दाखवा. नाही नाही, पाठ करून आलेलं भाषण म्हणायचं नाही. मागच्या सरांच्यावर भाषण करायचं नाही तर माझ्यावर भाषण करायचं. उठा, आमच्या बद्दल बोला काहीतरी. आईच्या गावात आता अवघड झालं की मी बैल या विषयावर भाषण पाठ करून आलतो. मग एक काम कर, बैल या शब्दात जागी मापटी सरांचं नाव घाल आणि हाय असं भाषण कर. जा तसं चालतं का? चालतंय भावा. गोडशे उठ, ये पुढून कर भाषण. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज मापटी सरांबद्दल सांगणार आहे. मापटी सर हे श्रीमंत घरातील आहेत. वा. चंदन लेप आणि पावडर लावून ते गोरे झाले आहेत. वा, पोराडो टाया वाजवा की मस्त. मापटी सरांनी 2 डोळे 4 पाय 1 शेपूट आहे. अरे काय बोलतोय, तोंड बंद कर. बोल बाळा बोल तू. मापटी सरांना रोज नांगराला झुकतात, त्यांच्याकडून 4 एकर रान नांगरून घेतात. अरे बस काय बोलतोय, जा घेऊ जाऊन बस. बोल बाळा बोल तू, लय बार आहे बोल. मागच्या वर्षी बैलगाड्या शर्यतीत मापटी सरांनी स्वतः पाहून पहिला नंबर काढलेला आहे. नाही का, खाली जाऊन बस. शिंदे उठ, वाकडे सरांच्या 2 शब्द बोल. ये पुढे. सर इकडे आहे की. काय र? मी तर कावळ्यावर भाषण पाठ केली. अरे मग कावळ्या शब्दात जागी वाकडे सरांचं नाव घालकीन भाषण कर. मला असतं वाकडे सर, आता बघतो तिची फजिती कशी होते. शिंदे उठ, पुढे येऊन भाषण कर. नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या वाकडे सरांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. वाकडे सर हे नवीन पिक्चर आलेला पुष्पासारखे सेम टू सेम पुष्प दिसतात. वा वा टाय वाजवा. वाकडे सर हे गरीब पक्षी आहेत, घरात चंदन लेप आणि पावडर नसल्यामुळे ते काळे दिसतात. काय बोलतोस तू, खाली बस खाली बस. ए बसा खाली. ए थांब रे, मन मन चांगलं म्हणतो, बसा खाली.
वाकडे सर एक अशी पक्षी आहे, त्यांचं घर शेणाचं असतं, पाऊस आला की ते शेणाचं घर वाहून जात, मग ती चिमणीच्या घरात राहायला जाते. ए नाही रे तू बोल बोल पुढे बोल चांग ए बसा घाले बोल बोल पुढे गोडशे वाकडे सराची इज्जत काढली सगळी शेऱ्यानं. मन मन ए पोरा खाली बसतो बसा खाली ए मन मन चांगलं म्हणतोस. एखादा माणूस मेला तर वाकडे जर काव काव करत मातीचा निवा शिवाय जातात, पण आधी मध्ये जर वाकडे सरांनी काव काव केलं तर त्यांना माणसं दगड मारतात.